दोन हजार चौदाचा वर्ल्ड कप फायनलला टीम होत्या जर्मनी आणि अर्जेंटिना दोन हजार होत्या फ्रान्स आणि क्रोएशिया दोन हजार चौदाचा वर्ल्ड कप जर्मनीनं मारला अठराचा वर्ल्ड कप फ्रान्सने मारला दोन वेळेस रनर अप टीम राहिल्या आधी अर्जेंटिना आणि नंतर क्रोएशिया आता याच दोन टीम या वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी मध्ये भेटते पहिली सेमीफायनल कशी होईल याबद्दल आज बोलूयात आणि सुरुवात करूयात अर्जेंटिनापासून अर्जेंटिना आणि क्रोएशिया दोन हजार बावीसच्या वर्ल्ड कप मधली पहिली सेमीफायनल आज आपल्याला बघायला मिळणार आहे मागचाच त्या दोन्ही टीमचा मागचा प्रवास आपण बघितलाय पण मी मी बोलतो अर्जेंटिनाबद्दल सौदी विरुद्धची पहिलीच मॅच अर्जेटिनानं हरली म्हणजे मेस्सीचा लास्टचा वर्ल्ड कप साठी वर्ल्ड कप जिंकून द्यायचा म्हणून अर्जेंटिनाची टीम आहे याच्यात उतरल्या टुर्नामेंटमध्ये आणि पहिलीच मॅच हरली सगळ्यात मोठा वर्ल्ड कपचा या वर्ल्ड कपचा सगळ्यात मोठा अपसेट बघायला मिळाला पहिल्याच दुसऱ्याच दिवशी वर्ल्ड कपच्या पण त्यानंतर अर्जेंटिनाचा जो गेम सुरू झाला त्यानंतर अर्जेंटिना ज्या स्पीडनं खेळायला लागले म्हणजे जे नेदरलँड विरुद्धचे जे अग्रेशन दिसलं अर्जेंटिनाचं अर्जेंटिना एवढे अग्रेसिव्ह होऊन म्हणजे ज्या लेवलला म्हणजे ले। सोळा येलो कार्ड ती मॅच गेली होती मॅच झाल्यानंतर सुद्धा दंगा झाला इतक्या अग्रेसिव्हली मॅच अर्जेंटिना खेळायला कधी बघितलं नव्हतं आणि त्याचा प्रवास टप्प्याटप्प्यानं झाला पहिली मॅच हरल्यानंतर जसा आम्ही फॉलोअप घेत होतो की परत कोचनं सगळ्यांना एकत्र केलं की पहिल्या मॅच म्हणजे त्याच्यानंतरच मी स्कोले त्यांचा जो कोच आहे त्यांना सौदी अरेबियाची मॅच झाल्यानंतर एक टीम डिनर ठेवला टीम डिनर ठेवल्यानंतर सांगते की पहिल्या बद्दल कोणी बोलायचं नाही पहिले मॅच झाले म्हणजे आपल्याकडे म्हणतात की पहिला डाव भूताजा झाले गेले विसरून जाव काय म्हणलं असेल त्यांच्या भाषेत माहित नाही पण त्याप्रमाणे त्यांनी फॉलोअप घेतला फॉलोअप घेतला आणि कसा घेतला की दुसऱ्या मग ग्रुप स्टेज मधलं राहिलेल्या दोन्ही मॅचेस पण चांगल्या टीम बरोबर जिंकल्यात मेक्सिकोनं पोलंड बरोबर जिंकले राऊंड ऑफ सिक्स्टीन मध्ये अर्जेंटिना विरुद्ध जिंकलेत आणि क्वार्टर फायनलला नेदरलँड विरुद्ध जिंकून फायनल अर्जेंटिना आलं आणि ह्या ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मेस्सीचा की परत अर्जेंटिनाची हो टीम डिपेंडच असे की मेस्सी काय करतोय मेस्सी कसा खेळतोय त्याच्याकडून गोल होतात का नाहीत त्याच्यावर टीमचा प्रवास होता मेस्सीचा प्रॉब्लेम असा होता मागच्या मेस्सीचा हा पाचवा वर्ल्ड कप सुरू दोन हजार सहा दहा चौदा चा अठराशे चार वर्ल्ड कप खेळत चौदाची फायनल सुद्धा मेस्सी खेळ अर्जेंटिनाची टीम तू सांगितलं चौदा पण ज्या नॉकआउट स्टेज असतात ज्याला जिथे जास्त गोल होण्याची गरज असते ना अशा नॉकआउट मध्ये मेस्सी चालत नव्हतं त्याच्या आधी मेस्ीचा नॉकआउट एक एकही गोल जर दोन हजार बावीस चा सुरू वर्ल्ड कप बघितला तर मेस्सीचे टोटल चार गोल झालेत त्यातले दोन गोल त्याने नॉकआउट मध्ये झाले एक ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालाय एक नेदरलँड विरुद्ध झालाय गोल तर करतोयच तो पण त्याच्याबरोबर आसीस सुद्धा केल्यात दोन आसीस मेस्सीच्या आत टोटल वर्ल्ड कप मध्ये त्यातला नेदरलँड विरुद्धचा जो पहिलाच गोल अर्जेंटिनात झाला मोलिन मारला त्याचा आसिस मेस्सीचा बघितला असतील म्हणजे बघितलं आपण तर तो वन ऑफ द बेस्ट असेस म्हणू शकते अशा असेस आसीस खेळतात एक पॉझिटिव्ह गोष्ट आणि मेस्सी काय मेस्सी अग्रेसिव्ह प्लेअर कधीच नव्हता की ठीक आहे तो म्हणजे त्याला जो टीमला ऍग्रेशन पाहिजे ते टीमच्या आजूबाजूला त्याला मिळत होतं पण तो स्वतः अग्रेसिव्ह कधी होत नव्हता त्याचा बरोबर विरुद्ध बाजू अर्जेंट आर, सॉरी नेदरलँड विरुद्ध बघायला बागल मिळाले आणि एकदा त्या म्हणजे मेस्सी सारखा खेळाडू जर इतका ऍग्रेसिव्ह झाला तर विचार कर त्याच्या आजूबाजूच्या प्लेअरवर काय होत असेल बरं आणि त्या अग्रेशन खेळात दिसून पण येते आता फक्त दोन गोष्टींच्या बद्दल टीम म्हणून अर्जेंटिनाच्या आपल्याला टीम म्हणून पूर्ण चांगले खेळायला लागला पण म्हणजे आपला अर्जेंटिनाच्या ह्या टीम मध्ये आपल्याला त्यांचा एक डिफेंडर बघायला मिळाला अकुना म्हणून जो म्हणजे ह्याच्या आधी अर्जेंटिनाच्या टीम कडून खेळेल का नाही स्टार्ट करेल का नाही शंका होती पण पहिल्या मॅच पासून त्याला चान्स दिला आणि त्याचा परफॉर्मन्स पण चांगला झाला होता पण त्याला आता दुसरे येलो कार्ड नेदरलँडच्या मॅच विधेय मिळालं येलो कार्डचा नियम असा असतो की तुम्ही एका मॅच मध्ये दोन येलो कार्ड घेतली तरी त्याचं रेड होतं तुम्ही बाहेर जाताय किंवा तुमचं मागच्या मॅच चे गेलो कार्ड आणि या चे गेलो कार्ड जर मिळालं तर या म्हणजे सुरू मॅचला तुम्ही बाहेर जात ना त्याच्यानंतर त्याच्यात तुम्ही बाहेर जाता या नियमाप्रमाणे एक थोडीशी वाली गोष्ट आहे अर्जेंटिनाच्या स्क्वॉड साठी कारण तो लेफ्ट बॅक खेळतोय डिफेन्सला खेळतोय त्याच्यावर तो अग्रेसिव्हली इतका तुला तो डी मध्ये पण दिसायचा बॉल तो आपल्या डी मधनं समोरच्या डी पर्यंत पण बॉल घेऊन यायचा सपोर्ट चांगला होता की त्याचं नसणं कसा फरक पडतोय डिफेन्सवर हो अर्जेंटिनाच्या हे बघणं पण महत्वाचं आहे पण त्याची दुसरी बाजू अजून एक चांगली म्हणता येईल की दोन खेळाडू सारखा मिडफिल्डर पण इंजुरीमुळे कमी खेळत होता नेदरलँड विरुद्धच्या मॅचला बघितलं आपण तर शेवटच्या दहा पंधरा मिनिटात खेळायला आला आणि अजून एक त्यांचा मिडफिल्ड डीपॉल की ज्याला नेदरलँड विरुद्धच इंजुरी झाल्यामुळे मधनच मॅच सोडून जायला लागलो आता हे दोन हे दोन्ही जरी जर इंजर्ड असते तर जास्त टेन्शनवाली गोष्ट होती पण ती राहिलेली नाही अपडेट आत्ताच्या रिसेंट अपडेट प्रमाणे हे दोघं पण फिट आहेत किती वेळ खेळतात बघा आपण हे दोघं पण खेळणार आहेत सो so, मेस्सीला जो सपोर्ट पाहिजे होता फॉरवर्डला त्याला अलवारेज कडून सपोर्ट मिळतोय ऑलरेडी त्याने दोन गोल केलेत आणि व्यवस्थित सपोर्ट मिळतोय आणि परत राहिले लास्टची भिंत ज्याला आपण म्हणू शकतो त्यांची मार्टिनेज मार्टिने ज्याने नेदरलँड विरुद्ध दोन सुरुवातीच्या महत्वाच्या दोन्ही पेनल्टी आढळल्या आणि ती नेदरलँड विरुद्धची मॅच जिंकायचं सगळ्यात हिरो आपण म्हणू शकतोय मार्टिनेज सो टीम म्हणून हे फॉर्मेशन चांगलंय फक्त क्रोएशियाबद्दल आता तू बोलशीलच आपण सांगूच पण जे ब्राझील विरुद्ध जे बघायला मिळालेलं की सुरुवातीला दमवतेत दमून दमवून मारतात तो ट्रॅप ब्राझीलला तर सोडवत आला ना की ब्राझीलकडे पण अटॅक होता पण तो ट्रॅप सोडवत आला नाही सुरुवातीलाच गोल झाले असेल तर ते पेनल्टीपर्यंत घेऊन जायची गरज आली नसती पण बघूया अर्जेंटिनाला हा क्रोएशियाचा ट्रॅप सोडवत येतोय का आणि लुका मॉर्डरचे जे गेम प्लॅन आहे म्हणजेचा बॉलचा म्हणजे तो जो स्लो खेळून मॅच स्लो ठेवायला बघतोय विरुद्ध अर्जेंटिना अटॅक करून खेळतात हे बघण्याची इंटरेस्टिंग आजची गोष्ट आहे जो ट्रॅप क्रोएशियाचा ब्राझीलला सोडवत आला ना तोच अर्जेंटिनाला सोडवत होते का बघूया आता दुसऱ्या बाजूला आहे क्रोएशिया क्रोएशियाकडे या, या वर्ल्ड कपला क्रोएशियाकडे सुरुवातीपासून लक्ष आहे आणि त्यामागचं कारण आहे त्यांचं दोन हजार अठराचं कॅम्प दोन हजार अठराला आपण दरवर्षी म्हणतो एक अंडरडॉग टीम असते जी पुढपर्यंत जात तर दोन हजार अठराला तशी टीम माझ्यामध्ये क्रोएशिया होती आणि त्यांची ग्रुप स्टेजेस खूप इंटरेस्टिंग होती पहिली मॅच ते नायजेरिया विरुद्ध सहज जिंकलं जो अपेक्षित रिझल्ट होता पण दुसरी मॅच त्यांची होती अर्जेंटिना व्हर्सेस आणि त्या मॅचचा रिझल्ट होता तीन शून्य क्रोएशियाने ती मॅच तीन शून्य मारली होती आणि अर्जेंटिनाची बऱ्यापैकी हीच टीम होती mm -hmm. एक दोन प्लेयर्स सोडले तर मेस्सी वगैरे सगळी हिच टीम होती आणि त्यानंतर त्यांनी नॉकआउटमध्ये देखील ग्रुप स्टेजमध्ये ते हारले नाही पण मॅच नॉकआउटमध्ये त्यांचं एक रेकॉर्ड होता त्यांनी डेन्मार्क आणि रशियाला पेनल्टी थरवली मॅच पुढे नेऊन त्यांची जी स्ट्रॅटेजी आपण आधीपासून बोलत आलो ते दमवतात दमवतात आणि ने पुढे नेऊन हरवतात डेन्मार्क रशियाला पेनल्टीत हरवलं इंग्लंड सारख्या टीमला एक्स्ट्रा टाइम मध्ये हरवला आणि माझ्यामध्ये दोन हजार अठराला पण इंग्लंड सुपर फेवरेट हो हो oh, oh. इट्स कमिंग होम सगळीकडे त्यांचा प्रचार सुरू होता पण ह्याच क्रोएशियाने त्यांना एक्स्ट्रा मध्ये जाऊन हर हरवलं आणि मग फायनलला ते फ्रान्स सोबत हरले फ्रान्स एक वेगळ्याच फॉर्ममध्ये होता पण ती फायनल सोडली तर क्रोएशियाची टीम दोन हजार अठराच्या वर्ल्ड कपला हरलीच नव्हती हेच आपण या वर्ल्ड कपचं बघितलं तर या वर्ल्ड कपला पोर्तुगालचं हारून झालं अर्जेंटिनाचं झालं स्पेनचं झालं फ्रान्सचं पण झालं पण क्रोएशिया अशी टीमे जी अजिबात हरलेली नाही त्यांची सोबत मॅच ड्रॉ झाली त्याच्यानंतर त्यांनी सोबत पण मॅच ड्रॉ झाली त्यांचे mm. ते क्रेडिट अर्थात मोरोक्कोला दिलं पाहिजे आपण पण त्या दोन मॅचेस ड्रॉ झाल्या होत्या मध्ये त्यांनी आधी जपानला हरवलं राऊंड ऑफ सिक्स्टीनला पेनल्टीजमध्ये आणि क्वार्टर फायनल्समध्ये जिथं ब्राझीलला आपण फेवरेट समजत होतो तिथे त्यांनी ब्राझीलला हरवलं पेनल्टीज मध्ये सो so, पूर्ण कॉन्फिडन्स घेऊन आजच्या मॅचमध्ये क्रोएशियाची टीम उतरणार आहे भले अर्जेंटिना स्ट्रॉंग कंटेंडर असली तरी क्रोएशियाकडे कॉन्फिडन्सची अजिबात कमी नाही आहे आणि यावेळेच्या जर त्यांच्या टीमकडे बघायचं झालं तर एक्सपिरियन्स प्लेअर सुद्धा आहेत आणि चांगले यंगस्टर्स सुद्धा आहेत म्हणजे सगळ्यात जास्त लक्षात महेश बोलला की अर्जेंटिनाची भिंत आहे मार्टिनच इकडे पणे कोच एकटं ब्राझील वर्सेसच्या मॅचचं उदाहरण घ्यायचं झालं तर अकरा सेव केले होते प्लस रॉड्रिगोची ती पेनल्टी अडवली पहिलीच पेनल्टी आणि तिथनं मग ब्राझील परत डाऊनफॉल सारखीच हरत गेली त्या पेनल्टीजमध्ये एवढंच नाही जपान व्हर्सेस पण मॅच पेनल्टीज गेली तिथे पण लिवा कोईचाच हिरो ठरला सो लिवा कोविच सगळ्यात मोठा की प्लेअर आहे आत्ता पण त्याच्यापेक्षाही मोठं नाव एक आहेच क्रोएशियाकडे पण लिवा कोविचवर लक्ष असेल त्याच्यानंतर अर्जेंटिनाचा जर अटॅक बघितला म्हणजे डी मारिया डी डीपॉल तर आहेत पण मेन अटॅक मेस्सी आलवारेच ज्या फॉर्ममध्ये ते खेळत खेळतात ज्या ॲग्रेसनने खेळत आहेत ते बघताच क्रोएशियाच्या डिफेन्सवर प्रेशर असेल आणि क्रोएशियाचा डिफेन्स म्हटलं की गवाड्रिवल आठवतं परत तो मास्कवाला प्लेअर कारण मागच्या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर ब्राझीलकडे पुढे तीन जण होते तीन डेंजर होते आणि ते नेमार होता रिचरलेसोन होता विंचर ज्युनियर होता आणि ह्या तिघांना तो अटॅकच करू देत नव्हता म्हणजे ह्या तिघांनी काय सेट केलं की गवाड्रिवल असायच आणि त्याचा स्पीड इतका भारी आहे की तो ह्यांच्या मधून हो समोरच्या टीमच्या डी दीम मध्ये हो अगदी लवकर पोहोचतो त्यामुळे तो असा नाही का अख्खं ग्राउंड कव्हर करतोय ते थोड्या वेळात ड्रिल कडे पण लक्ष असेल ह्यांचा अटॅक बघता आणि अर्थात पेरिसी आहे रोजोवी आहे त्यामुळे तो अटॅक तर चांगलाच आहे क्रोएशियाचा विषयच नाही त्या बाबतीत पण सगळ्यात मेन प्लेअर क्रोएशियाचा लुका मॉटरिच एक तर एक चर्चा तर आहेच आज आयदर मेस्सीची शेवटची वर्ल्ड कप मॅच असेल किंवा शेवटची वर्ल्ड कप मॅच असेल म्हणजे दोन सुपरस्टार सुपरस्टारला तर आपण आज शेवटची मॅच खेळताना बघणार मॉड्रिज बद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे स्किल आहे त्याच्याकडे एक्सपिरियन्स पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला त्याचं एक काम माइंड आहे आणि त्याला गेम स्लो करतायत जे त्यांनी ब्राझील वर्सेस केलं कारण ब्राझीलची मेन ताकद त्यांच्या स्पीडमध्ये आणि तो गेम हळू करायचा स्लो करायचा सो so, त्याला कसं टॅकल करतंय आज अर्जेंटिना तर ते बघणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण गेम सेट करतोय लुका मॉड्रिज चांगला आणि तो थंड डोक्याने टीमला पण पुढे नेल आणि मग त्यांची ती स्ट्रॅटर्जी असेल तर तुला तेच विचारायचं आप तू पण म्हणालास की ब्राझील वर्सेस त्यांची ती स्ट्रॅटर्जी चालली पण इथं ते ती स्ट्रॅटर्जी वापरतील का क्रोएशियावाले हो वापरणार कारण कम्पेअर टू अटॅक केलं तर आपण क्रोएशियापेक्षा ब्रा सॉरी अर्जेंटिनाचा जा अटॅक जास्त आहे सो त्यांच्या बद्दल खेळायला गेल बरं डिफेन्स पण अर्जेंटिनाकडे चांगला आहे आणि त्या प्रकारचा अटॅक क्रोएशियाकडे नाही सो क्रोएशिया ह्याच्यावरच प्रयत्न करेल की लास्टला त्यांना अटॅक करायला जमतो लास्टच्या एक्स्ट्रा टाइम मध्ये जसे खेळतात सुरू म्हणून म्हणलं ना मी त्यांचा हाच ट्रॅप आहे या पद्धतीच्या फॉर्मेशन मध्येच खेळतील की ते जसे चार मिडफिल्डर लावून खेळतात ना तसेच खेळतील उद्देश एवढाच असेल की आज पण अर्जेंटिनाचा अटॅक स्लो करू पहिला अटॅक स्लो करूया म्हणजे यावर डिपेंड राहू शकत नाही ते की डिफेन्स करूया बॉल म्हणून कारण मेस्सी सारखा फॉरवर्ड तुमच्याकडे जेव्हा प्लेअर असो ना त्यावेळी पूर्ण डिफेन्सवर तुम्ही डिपेंड राहत नाही कारण डिफेन्स त्यांना तोडता येतो सो मध्येच मॅच स्लो करूया मध्येच मॅच चा पास म्हणजे आपल्या डीत कमीत कमी बॉल राहिलेला हे करूया ना दमूया बॉल इकडं त्याची स्ट्रॅटेजी तू बघितलंस तर तो, तो मधल्या सेंटरमधन इकडे इकडे इकडं तो पास डीकडे कधीच करत नाही इकडे टाकायचा इकडे टाकायचा सो ते प्लेअर तिथे दमत राहतात अटॅकला चान्स कमी द्यायचा हा ट्रॅप त्यांचा ब्राझील विरुद्ध चांगला झालता आता हाच ट्रॅप त्यांचा अर्जेंटिना विरुद्ध करतात का आणि तो केला तर किती सक्सेस होते हे बघणे इंटरेस्टिंग असतात त्यामुळे आजची मॅच खतरनाक होईल यात शंका नाहीये दोन्ही टीम्स कडे चांगला एक्सपिरियन्स आहे नॉकआउट मधला जरी बोलायचं झालं तर अर्जेंटिनाबद्दल एक ट्रिव्या असा आहे की अर्जेंटिना जेव्हा जेव्हा सेमीफायनलला आले सेमीफायनल मधून कधी बाहेर नाही पडले ते कायम सेमीफायनल नंतर फायनलला जात आहेत सो एक कॉन्फिडन्स बुस्ट करणारी गोष्ट त्यांच्याकडे आहे क्रोएशिया दोन हजार अठरालाही फायनलला होती सो त्यांना यावर्षी चांगला चान्से फायनलला जायचा मॅच तर भारी होईलच पण आज आपण करूयात प्रेडिक्शन आता आतापर्यंतचं काय झालं ते रेकॉर्ड सगळं विसरू आज नव्यानं प्रेडिक्शन करू म्हणजे तुला काय वाटतं म्हणजे माझा अंदाज आहे आजचा की परत अर्जेंटिनाच्या अटॅक बघता माझा अंदाज आहे की ही मॅच पण एक्स्ट्रा टाइम पर्यंत खेळवली जाईल okay. एक्स्ट्रा टाइम पर्यंत जाईल पेनल्टी पर्यंत न जावी अशी माझी अपेक्षा आहे थोडीफार कारण थोडासा माझा कल अर्जेंटिनाकडून है आहे म्हणून पण ही मॅच एक्स्ट्रा टाइम पर्यंत नक्कीच असेल असा मला अंदाज आहे मॅच जिंकेल कोण याचा अंदाज बांधायचं मी आधीचपासून सांगितल्यापासून बंद केलंय कारण ते काय काहीच लॉजिक लावता येईना झालं ओके okay, त्याच्या मागे प्रत्येक खेळाचं असं एक लॉजिक लावता येतं खेळाडूंना धरून पण या वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून आपण बघतोय सो मला ते काही लॉजिक लावायचं पण नाही हा पण अटॅकचा विश्वास बघता यातला सगळ्यात चांगला चान्स विचारला सातची मॅच कोण जिंकायचा जास्त चान्स आहे माझं मत मग मा थोडंसं मत आहे अर्जेंटिनाला तुमचं मत काय कमेंट्समध्ये सांगा आणि बोल विडो कॉर्नर बघत राहा